फक्त येऊन नमाज पडणे, काय असेल कुराण वगैरे वाचन करणे आणि आपलं जाणे बाहेर. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मधील इम्पिरियल कंपनीतील आंदोलन चिघळलं. कंपनीच्या गेटवर पुन्हा राडारोडा टाकून प्रवेशास प्रतिबंध. इम्पिरियल ऑटो कंपनीच्या गेटसमोर डंपरनं पुन्हा एकदा राडारोड्याचे मोठे ढिगारे ओतून कंपनीमध्ये जाण्याचा आणि येण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी समोर आलाय. चाकण MIDC मधील निघोजे तालुका खेड गावाच्या हद्दीतील इम्पिरियल ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात वाद उभा राहिलाय. मागील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे राडारोडा टाकून कंपनीचे प्रवेशद्वार अडवण्यात आले होते. त्यावेळी काही कामगारांवर महाळुंगे पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे. दरम्यान इम्पिरियल ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील 180 कामगारांचे मागील सुमारे 4 महिन्यांपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन यामुळे चिघळले आहे. चला जा पटावर तो जरा खोल. खेड तालुक्यात ठिकठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. अनेक भागात वीजरोहित्र नादुरुस्त होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची भाजीपाला, बाजरी, ज्वारी आणि भुईमुग पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेक ठिकाणी ज्वारी बाजरी पाण्याच्या अभावी जळालेल्या दिसून येत आहेत. खरपुडी गावच्या सरपंचपदी जयसिंग भोगाडे आणि उपसरपंचपदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड. खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जयसिंग सोपानराव भोगाडे आणि उपसरपंचपदी किरण विश्वनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर या निवडीनंतर ग्रामस्थांनी गुलाल आणि भंडाराचे उधळण करीत आनंद व्यक्त केला. पांगरीमध्ये रंगला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त पांगरी येथे 2 दिवस भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या आणि 3रा दिवशी म्हणजेच सोमवारी निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. यामध्ये जिल्ह्यातून जवळपास 200 पैलवानांनी सहभाग नोंदवला आहे. विजयी पैलवानांना रोख स्वरूपात इनाम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. आळंदी स्वच्छता अभियानात कोरोना योद्ध्यांचा सन्मान. आळंदी येथील नगर प्रदक्षिणा मार्गावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत आळंदी नगर परिषद आणि श्री साई कन्सल्टन्सी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं महाविद्यालयात स्वच्छता सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान उत्साहात करण्यात आला. पोलीस मित्र युवा महासंघ अध्यक्षपदी सुदीप गरुड. आळंदी येथील पोलीस मित्र युवा महासंघ आळंदी शहराध्यक्षपदे सुदीप नानासाहेब गरुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाकण पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी 5 एप्रिल रोजी पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर चाकण पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जमीर काझे, सरफराज सिकिलकर, मुबीन काझे, समीर सिकिलकर यांच्यासह मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उल्लंघन करण्याचं कामच केलं नाही. उन्हाच्या काहिलीने नागरिक एकीकडे हैराण झालेले असताना चाकण नगर परिषदेत वातानुकूलित यंत्रणा कोणीही नसताना सुरू असल्याची बाब समोर येते. चाकण नगर परिषदेमध्ये अनावश्यकपणे दरवाजे उघडे ठेवून एसीचा वापर सुरू असून नक्की ही उधळपट्टी कोण करतय असा प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित झालाय.
नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा वसा घेऊन विश्वासार्हता, निष्पक्षपातीपणा आणि निर्भयपणा या सर्व गोष्टी जपत निःशुल्क बातम्या देणाऱ्या पुणे लाईव्ह न्यूजला जवळजवळ 2 वर्षे पूर्ण झाली आणि 1 लाख सबस्क्रायबर म्हणजेच दर्शकांचा टप्पा पार झाला. पुणे लाईव्ह न्यूज हे केवळ चाकण आणि राजगुरुनगर नव्हे तर तालुक्याच्या गावागावातल्या भूमीतील एक खरेखुरे निष्पक्ष, अग्रगण्य व सर्वाधिक आवडीचे न्यूज चॅनल ठरले आहे. कारण केवळ खेड तालुक्यातील बातम्या देत असताना हे तालुकाभरातून 1 लाख दर्शक जोडले गेले आहे तर पुणे लाईव्ह ची व्हिवरशिप तब्बल 2 करोड पर्यंत पोहोचलीय. खेड तालुक्यासह खेड तालुक्याशी संबंधित जगाच्या पाठीवर असलेल्या तालुक्यातील भूमिपुत्रांच्या देखील पसंतीस हे माध्यम उतरले आहे. तालुक्यातील महत्वाची आणि त्याच दिवशी मिळणारी माहिती, खास वृत्तांत, अभ्यासपूर्ण माहिती, मुलाखती व बातम्यांमधील विश्वासार्हता यामुळे पुणे लाईव्ह न्यूजने सर्वत्र खोलवर पाय रोवले असल्याचे या 1 लाखांचा दर्शक टप्पा पार केल्याने सिद्ध झाले आहे. ग्रामीण नागरिक, युवक महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्याच्या उद्देशाने केलेल्या बातम्यांना शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. चाकणसह ग्रामीण भागातून हे माध्यम सर्वांचेच मनोबल उंचावणारे ठरले असून या माध्यमातून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सुरू आहे. बड्या राजकारण्यांसह समाजातील तळागाळातील नागरिकांसह मागास आणि आदिवासी समाज बांधव त्याचबरोबर महिलांना देखील न्याय देण्यासाठी हे माध्यम ठामपणे उभे राहणार आहे. कोणत्याही बातम्यांसाठी कसल्याही प्रकारचे शुल्क न आकारता आणि जाहिरातींच्या मागे भरभडत जाऊन जाहिरातीभिमुख बातम्या न करता केवळ माहिती म्हणजेच सूचना आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम यापुढील काळातही ठामपणे सुरू राहील हा आमचा शब्द आहे.